गोंदियावरून तिरोड्याकडे मोटरसायकलने परत येत असलेल्या शाळा संस्थापकाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गंगाझरी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या तिरोडा गोंदिया मार्गावरील मुंडीपार गावाजवळ हा अपघात घडला. गोंदियावरून तिरोडाकडे मोटरसायकलने परत येत असलेल्या शाळा संस्थापकाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. गंगाझरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या तिरोडा गोंदिया मार्गावरील मुंडीपार या गावाजवळ ही घटना घडली. दिनेश टेंभरे वर्ष 56 राहणार तिरोडा असे मृतक व्यक्तीचं नाव आहे. हा अपघात 10 तारखेला 6:30 दरम्यान गंगाझरी पोलीस ठाण्याअंतर्गत तिरोडा गोंदिया या ठिकाणी घडला. मृत किसम तिरोडा तालुक्यातील गोंड मोहाडी येथील आदर्श विद्यालयाचे संस्थापक संचालक होते. काही कामानिमित्त ते गोंदियाला गेले असता स्वगावी तिरोडाकडे ते परतत होते. MIDC मुंडीपार येथील रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली आणि यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती गंगाझरी पोलीस ठाण्याला मिळताच ठाणेदार कोडापे, हवालदार मनोहर आंबुले आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास पोलीस करत आहेत. न्यूज 15 मराठीसाठी अमरदीप बडगे, तिरोडा, गोंदिया.